दोनों फिर दी टोकन खुशाल मन को यार महादेव कोण बोलतोय सखदेव बोलतोय कुठनं बोलताय कोल्हापुरातून बुलेट द्यायची होती ना बिलेवडीतनं नंबर दिला मला नाही नाही द्यायची नाही बोल बुलेट आहे ना तुमच्याकडे आहे की बुलेट काढायचे बोललेला की काढायचे म्हणजे विकणार आहे ना नाही हो सखदेव बोलतोय मी कोल्हापुरातून होय सखदेव बोलताय बरोबर आहे पण काय कधी आपली भेट झाली बिलेवडीत भेटलं नव्हतं का नाही नाही बिलेवडीत कधी भेटलेलो चोपडेवाडीचे मोरे ना होय बुलेट द्यायचे बोललेला की तुम्ही नाही नाही मला नंबर दिला बुलेट विकायचे म्हणून अहो नाही विकायचे म्हणत आणि विकायचे काय विकायचे नाही गाडी मग सांगितलं कसं गाडी आमची कोणाची कोणाची गाडी आमची तुमची गाडी आहे हा तीच विकणार आहे ना मग तीच म्हणते विकायची नाही म्हणून सांगितलं तर विकणार आहे कसं काय म्हणाल म्हणलं किती सालचा मॉडेल कॅन्सी मॉडेल आहे दोन आहेत का तुमच्याकडे दोन कशाला ठेवतोय एकटा माणूस मी दोन आणि चार गाड्या कशाला ठेवतोय चार आहेत चार कशाला ठेवतोय चार आहेत काय म्हणलं आता दोन आहेत काय म्हणून तुम्ही विचार दोन गाड्या ठेवतोय एकट्यासाठी एकच गाडी पुरेशी होती नाही नाही तुम्ही 81 मॉडेल आहेत म्हटलं ना होय 81 मॉडेल नाही 81 मॉडेल आहे मॉडेल्स नाही 81 मॉडेल आहे हा मग मॉडेल काय म्हटलं 81 आहेत मॉडेल नाही 81 मॉडेल आहे मग मॉडेल नाही काय म्हटलं मॉडेल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 81 गाड्या असं काय विचारताय मला वाटलं आहेत तेवढ्या नाही नाही तेवढ्या कुठल्या आता ऍव्हरेज किती पडतंय त्याचं ऍव्हरेज आहे 45 बरी आहे की मग काय विकायला लागलाय विकणार नाही विकणार म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही शेती करता ना हो ट्रॅक्टर आहेत तुमचे आहेत बरोबर आहे की मग भिलेवडीत बोलणं झालं तर आठवत आहे का भिलेवडीत नाही बोलणं झालं कधी घेतली गाडी साधारण केस झाली घेतली मग काय एवढी जुनी गाडी काय ठेवून करणार आहे तुम्ही जुनी नाही मस्त टाकाटक आहे मग काय ते विकायला लागलाय विकत नाही हो साहेब विकणाराचा आता परवा 50,000 रुपये घातले तिला काय किंमत काढली विकायची नाही तर किंमत काढायची काय काम आहे 50,000 आहे ना नाही नाही 50,000 केलं तिला 50,000 खर्च केलाय मग काय विकायला लागलाय नाही विकणार अहो आता म्हणते 50,000 किंमत काढली आहे विकाय नाही आपली गाडी विकायची असली तर तुम्हाला निरोप त्या फोनवर फोन करतो विकणार आहे आमची नाही बाहेरची कोणाची दुसरी विकायची असली फोन करतो नाही मला तुमची गाडी विकणार म्हटलेलं असं कळलं नाही साहेब तिची देत नाही गाडी नाही देणार नाही देणार थोडी द्या की नाही नाही थोडीन लई काय आहे थोडीन लई काय आहे हँडल हँडल घेऊन काय करताय चाकं कस काय विचारताय चाक देताय का हँडल देताय का चाकन हँडल देते गाडी ठेवून सीट बरं ठेवू का आता तुम्ही काय बोलायचं काय तुम्ही एकदा देणार म्हणताय तर नाही म्हणताय काय देता हँडल देताय का सीट देताय का चाक देताय का मग अख्खी गाडी जर तुम्ही देत नसाल तर आम्ही काय मागणार सांगा तुमच्याकडे चाकर गाडी चाकर हँडल घेऊन तुम्ही काय करणार आहे ते तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय म्हणजे हा गाडी माझी का तुमची अहो तुम्ही विकणार आहे म्हणून सांगितलं कोणी सांगितलं विकणार आहे म्हणून नाही सांगितलं विकणार आहे म्हणून मी मग माझी गाडी काय म्हणताय तुम्ही मग आज दोन तीनदा म्हणताय माझी का तुमची माझी का तुमची माझी गाडी असती तर तुम्हाला मी विचारलं असतं काय माझी द्यायची नाही म्हणून विषय संपला 50 वेळा विचारताय का देताय का हँडल देताय का सीट देताय का अहो मग विचारायला नको काय जर एखादी वस्तू पाहिजे असेल तर देताय काय विचारा माझी वस्तू द्यायची नाही म्हणणार परत काय विचारणार असते सरकारने अहो तुम्ही एकदा देणार म्हणताय नाही द्यायचे लायसन तरी द्या कसलं लायसन द्या लायसन आहे ना तुमच्याकडे माझं लायसन घेऊन तुम्ही काय करणार आहे ते तुम्हाला काय करायचंय काय करायचंय म्हणजे अहो लायसन तुम्ही देणार आहे की नाही सांगा मला माझं लायसन तुम्हाला कसं मिळेल का बरं तसं लायसन माझं लायसन घेऊन तुम्ही काय करणार आहे मी काय पण करीन त्याचं काय पण करेन मी द्यायला नको का मग गाडी तरी द्या गाडी पण गाडी द्यायची नाही चाकं चाकं द्यायची की काय विचारताय चाकं द्यायची का हँडल द्यायचंय का एक तरी वस्तू द्यायला तयार व्हा की स्वतःकडची माणसानं कसं दानशूर असावं दानशूर मस्त आहे आम्ही पण गाडी आमची द्यायची नाही म्हटलं विषय संपला की प्रॉब्लेम काय तुम्हाला विकायला दोन ट्रॅक्टर आहेत ना तुमच्याकडे आहेत आम्हाला आम्हाला लागतंय सगळं ते मग ट्रॅक्टर मधनं फिरायचं ना तुम्ही सांगा आम्हाला काय काम आहे ट्रॅक्टर मधनं फिरा बैलगाडीतनं फिरा रेल्वे बघा मी सरळ विचारते सरळ बोलायचं असलं तर बोला तुम्ही अहो सरळच बोलतोय आम्ही पण मग ट्रॅक्टर मधनं फिरा म्हणजे अहो मग आहेत ना ट्रॅक्टर आहेत की ट्रॅक्टर मग फिरायला नको त्यात ना त्यांना आम्हाला फिरायचं फिरतोय की मग तुम्ही सांगायचं काय काम मग बुलेट ठेवून काय करणार आहे बुलेट शो साठी ठेवले आम्ही म्हणूनच विका मी 94.3 टोमॅटो एफ एम मधून बाबूराव बोलतोय नमस्ते नमस्कार ऐकताय का कार्यक्रम ऐकतोय की बरोबर कसा वाटतोय चांगला आहे की हॅलो विकास चौगुले म्हणून तुमचे